प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी. प्रत्येक व्यक्ती आपला वाढदिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. तसंच जळगावमध्ये युवा नेता असलेल्या आणि सोबतच जिल्हा बँकच्या अध्यक्ष असलेल्या रोहिणीताई खडसे यांचा आज वाढदिवस होता. सकाळी नाथ फाउंडेशनकडनं रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आलेलं होतं आणि सोबतच गोरगरीब महिलांना या ठिकाणी अन्न वाटप आणि सोबतच साड्या वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. विस्तर जाणून घेऊया आपण नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवणारी यांच्याकडनं. सर, काय सांगाल सविस्तर रोहिणीताई खळसे यांच्या वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम घेण्यात आले? आमच्या ह्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा चेअरमन आणि युवा नेतृत्व आदरणीय रोहिणीताई खडसे खेवलकर यांचा आज जन्मदिवस आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून आम्ही आज जळगाव शहरामधील ज्या गरीब वस्ती आहे ती आणि जे गरीब नागरिक आहेत त्यांना ह्या याचा लाभ हवा म्हणून आम्ही जळगाव शहरात 49 साड्यांचा वाटप केलं. सकाळी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. रक्तदान शिबिरात सकाळी एवढा कोरोनाचा दिवस असून सुद्धा लोकांनी सहपूर्तीनं रक्तदान केलं. व्यक्ती एक चांगल्या सेवाभावीसाठी वाढावी कारण महाराष्ट्राचं नेतृत्व जे करत आहे एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे रोहिणीताईंनी ह्या जळगाव जिल्ह्यात सेवा करण्याचं नेतृत्व करीत आहे त्याला आम्ही सहकार्य म्हणून रोहिणीताईंच्या पाठीशी आहे. त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडो अशी आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. नाथ फाउंडेशनतर्फे आज विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेले आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी.